कल्याण एसटी बस स्टैंड आता पूर्णपणे बदलणार आहे आणि या ठिकाणी रीडेव्हलपमेंट कन्स्ट्रक्शनचा काम सध्या जोरात सुरू आहे। सो भरपूर वर्षानंतर कल्याण एसटी स्टैंडचा रूप आता बदलणार आहे पूर्णपणे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी मोठ्या जोरातच काम सुरू आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा माझ्या YouTube चॅनल मध्ये। सो फ्रेंड्स, आजचा हा व्हिडिओ असणार आहे कल्याण बस स्टैंड जो नवीन कमर्शियल बिल्डिंग बनवत आहे, रीडेव्हलपमेंट नवीन कन्स्ट्रक्शन पूर्णपणे काम सुरू आहे मोठ्या जोरात। आणि कल्याण रेल्वे स्टेशन इथे समोरच फ्लायओवर ब्रिज बनवत आहे। बैल बाजार जो सर्कल लागतो इथून वरून जो फ्लायओवर ब्रिज येणार एसटी स्टँडपर्यंत आणि तिथून डायरेक्टली सुभाष चौक उल्हासनगरचा जो ब्रिज आहे बाईचा पुतला तिथपर्यंत एंड होणार। तर हे कामं सध्या कल्याणमध्ये मोठ्या जोरातच सुरू आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कितपर्यंत कामं कंप्लीट झाली आणि अजून किती कामं बाकी आहेत आणि अजून किती वर्ष लागणार आहेत। मित्रांनो, सध्या कल्याणच्या लोकांना कल्याणकरांना भरपूर त्रास सहन करावा लागतो, कारण की या कल्याणमध्ये भरपूरच रिक्षा आहेत आणि या ठिकाणी दोन्ही बाजूंनी जे फ्लायओव्हरचं पण काम सुरू आहे आणि बस स्टँडचं पण काम सुरू असल्यामुळे संध्याकाळच्या वेळेस तर लोकांची गर्दीच असते, रिक्षा पण जाण्या येण्यासाठी पण जागा नसते। तर आता सध्या हा जो काम जो सुरू आहे तो लवकरात लवकर झाला पाहिजे कंप्लीट, तरी ह्या कामासाठी अजून भरपूर वेळ जाणार आहे, तरी 2 वर्ष जाणार आहे या कामासाठी। सो ही जी कमर्शियल बिल्डिंग बनणार आहे ती ग्राउंड प्लस 6 असणार आहे आणि इथून समोरून जो नवीन फ्लायओवर ब्रिज बनवत आहे तिथून डायरेक्टली जे बसेस येणार एंट्री होणार ती डायरेक्टली बस स्टँडला होणार आहे आणि बस स्टँडवरून बाहेर जाण्यासाठी एक वेगळा रस्ता असणार आहे। या बिल्डिंगमधली काही एरिया 4 व्हीलर पार्किंगसाठी तर काही 2 व्हीलर पार्किंगसाठी पण असणार आहे। सो आपण आता जरा पुढे जाऊन बघूया उल्हासनगरचा जो ब्रिज आहे सुभाष चौक तिथपर्यंत हा जो फ्लायओवर बनणार आहे तो तिथपर्यंत बनणार आहे। तर सध्या या ठिकाणी पिलर्सचं जे काम आहे, पिलर्स उभारण्याचं जे काम आहे ते सध्या सुरू आहे आणि इथून हा जो फ्लायओवर ब्रिज आहे तो उल्हासनगर ब्रिजला कनेक्ट होणार आणि मुरबाड जो रोड आहे तो खालीपर्यंत एंड होणार। सो मोठ्या जे गाड्या आहेत ते बाहेरून येतात आणि डोंबिवलीला किंवा भिवंडीला जाण्यासाठी ते डायरेक्टली ब्रिजच्या वरून जाऊ शकतात आणि एसटी स्टँडसाठी जे बसेस येणार आहेत ते ब्रिजवरून फ्लायओवर ब्रिजवरून डायरेक्टली एंट्री होणार एसटी बस स्टँडला। आणि बाकीच्या जे जेवढ्या गाड्या आहेत लोकल जे रिक्षा वगैरे जे 2 व्हीलर्स वगैरे ते खालून या फ्लायओवरच्या ब्रिजच्या खालूनच जाणार आहे। सो थोडाफार ट्रॅफिक फ्री होणार आहे आणि कल्याणकरांना थोडासा दिलासा होणार आहे। तर सध्या तरी कल्याणमध्ये ह्या काम हा सध्या सुरू असल्यामुळे लोकांना भरपूर ट्रॅफिक संध्याकाळच्या वेळी ट्रॅफिक असतो आणि खूप त्रास सहन करावा लागतो। तर ह्या कामासाठी अजून जवळपास 1.5 ते 2 वर्ष तर लागणारच आहे। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ भरपूर शॉर्ट व्हिडिओ आहे, सो प्लीज तुम्ही कंप्लीट व्हिडिओ पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। सो फ्रेंड्स, आपण इथून जरा पुढे जाऊया कल्याण स्टेशनवरून हा जो फ्लायओवर ब्रिज जाणार आहे एसटी स्टँडच्या समोरून आणि डायरेक्टली बैल बाजार चौक जो सर्कल लागतो बैल बाजारचा सर्कल तिथपर्यंत एंड होणार आहे। आपण बघूया पुढे कितीपर्यंत कामं झाली आहेत। तर सध्या भानुसागर जो टॉकीज होता तिथपर्यंत तर मला माहीत आहे या ब्रिजचा फ्लायओवर ब्रिजचं काम सुरू आहे। मित्रांनो, मी मागच्या वेळी मी कल्याण स्टेशनला 2 वेळा रात्रीच्या वेळी आलो होतो सुमारे 8 ते 9 च्या दरम्यान आणि मी स्वतः पाहिलं की या ठिकाणी लोकांना खरोखर चालण्यासाठी सुद्धा जागा मिळत नाही। या दोन्ही ठिकाणी जे काम सुरू आहे मधल्या ठिकाणी आणि एसटी स्टँडचं, तर रिक्षासाठी तर जागा नसते कारण भरपूर रिक्षा आहे पण लोकांनासुद्धा चालण्यासाठी जागा नसते इथे।
कल्याण स्टेशन म्हणजे मोठा जंक्शन आहे आणि या कल्याण स्टेशनला बाहेरगावच्या सगळ्या गाड्या थांबतात, तर भरपूर गर्दी असते संध्याकाळच्या वेळी. लोकसुद्धा जे बाहेरून जॉबवरून येतात, तर लोकांना पण खूपच त्रास होतो. बघा तुम्ही, या ठिकाणी रिक्षा लावण्यासाठीसुद्धा जागा नाही, बरोबर रिक्षा येण्याजाण्यासाठी हा जो रस्ता आहे तो मधला एकच रस्ता असल्यामुळे खूपच त्रास होतो आणि रस्तासुद्धा बरोबर नाही. तर लोक जे आहेत ते भरपूर हैराण होतात, भरपूर लोकांना त्रास होतो, हे खरी गोष्ट आहे. सो हा जो फ्लायओव्हर बनवणार आहे तो फ्लायओव्हर लवकरात लवकर जर झाला तर लोकांना भरपूर दिलासा मिळणार आहे, कल्याणकरांना. आणि सध्या तरी इथून जे गाड्या आहेत बैल बाजार सर्कल, इथून जे गाड्या जाणार आहे ते सरळ मुरबाडला किंवा उल्हासनगर अंबरनाथला जाण्यासाठी वरून डायरेक्टली जाणार आहे फ्लायओव्हर ब्रिजवरून. सो तुम्ही इथे बघू शकता की वरतीचे फ्लायओव्हरचे सगळे कम्प्लीट रेडी झालेले आहेत. आणि SKDCL म्हणजे KDMC एकच कंपनी आहे. तर बघूया आता लवकरात लवकर म्हणजे किती वर्षांनी हे कामं कम्प्लीट करतात ते आणि लोकांना या ब्रिजचा फायदा मिळेल. सध्या तरी कामाला जोर आहे, काम जोरात सुरू आहे इथला. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता कामं सध्या सुरू आहे आणि इथून पुढे म्हणजे स्टेशनपर्यंत ते उल्हासनगर ब्रिजपर्यंत काम कम्प्लीट झालं आहे. पुढे सध्या बैल बाजारचा जो सर्कल आहे तिथपर्यंत फक्त थोडंसं काम बाकी आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगला. थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल.